खंडोबाच्या जयाद्रीगडावर रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या ऐतिहासिक जेजुरीगडावर येथील मेघमल्हार प्रतिष्ठान आणि गुरव पुजारी गगडशी कोळी सेवक कर्मचारी वर्गाच्या वतीनं खंडोबाची पारंपरिक जयाद्री रंगपंचमी साजरी करण्यात आली. राज्यातील 12 सणांबरोबरच खंडोबाच्या सण उत्सवातील 13वा सण म्हणून साजरा करण्याची प्रथा इथं आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच सनई चौघडा भोपाळी आरतीनं रंगपंचमीचा प्रारंभ झाला. नेहमीच हळदीच्या रंगात सजलेला देव मात्र रंगपंचमीच्या दिवशी विविध रंगछटांनी सजवण्यात आले होते. तर पुण्याच्या आशा खुडे या भक्तांनी आपल्या रांगोळी कौशल्यातून विविध रंगातून देवाची रांगोळी काढून आपली भक्ती व्यतीत केली. भंडारा म्हणजेच हरिद्रचूर्ण हे संस्कृत नाव असून हळदीचे मानवी जीवनात विशेष महत्व आणि खंडोबाची पवित्र हळद असल्याकारणानं पारंपरिक काळापासून सण उत्सवाचा प्रारंभ हळदीची देवावर उधळण करूनच केलं जात असतं. लोकदैवत असल्याकारणानं हळदीचे लोकरंग जेजुरीगडावर पाहावयास मिळत असतात. दरवर्षी हजारो भक्त पुजारी सेवक कर्मचारी सर्वप्रथम देवाला विविध रंगांचा जणू अभिषेक घालूनच रंगपंचमीला सुरुवात करत असल्याची माहिती मेघमल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन उपाध्य यांनी दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप मोरे, श्री मार्तंड देवसंस्थान अधिकारी गणेश ढिकळे, किरण मोरे, गणेश जाधव, रोहन लांघी, निलेश पुजारी, धनंजय आगलावे, लालासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र कोरोनाचा धसका घेतल्यामुळं बाहेरून येणाऱ्या भाविकांची गर्दी ओसरली असून ही आपल्या कुलदेवतेचा रंगपंचमीचा उत्सव आनंदात साजरा झाला आहे. पिवळ्या रंगाच्या हळदीचा रंग आणि भाविकांच्या भक्तीसंगतीच्या श्रद्धेनं खंडोबा नगरीची पंचमी रंगली होती. सदानंदाचा रंगपंचमी निमित्त जेजुरी गडावर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा. येळकोट येळकोट जय मल्हार. आज रंगपंचमीच्या निमित्ताने जेजुरी गडावरती रंगपंचमीचा महोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मेघमल्हार प्रतिष्ठानतर्फे श्री उपाध्य गुरुजी यांनी मला आमंत्रित केले रांगोळी काढण्यासाठी. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. आणि मला मार्तंड भैरवाची सेवा करण्याची संधी मिळाली. पिवळा रंगले उणी सदा रंग झालो मल्हारीचा. वर्षभर पिवळ्या रंगाच्या भंडारामध्ये राहिलेला मल्हारी मार्तंड आज रंगपंचमीच्या निमित्ताने पुजारी सेवेकरी नित्य वारकरी आणि मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज देवाला जसा रंग लावण्यात आला तसं पुजारी सेवक तसेच भाविक यांच्या अंगावरही रंग उधळण्यात आला. ते म्हणला जेजुरीचा खंडोबा म्हणजे लोक उत्सवाचे खरे कुलदैवत मानलं जातं. महाराष्ट्राच्या लोकरंग बहुरंगी आणि बहुडंगी अशा तीर्थक्षेत्रामध्ये नांदत असलेला जेजुरीचा खंडेराया आणि लोकपरंपरेचं खास दैवत म्हणून ओळखलं जातं. खऱ्या अर्थानं आज रंगपंचमी 12 महिने भंडारात न्हालेला खंडोबासुद्धा विविध रंगाच्या स्पर्शानं रंगमय होतो. मेघमल्हार या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेजुरीच्या खंडेरायाला रंगात न्हाऊन दिलं जातं आणि या धार्मिक प्रथेमागची भूमिकाही अत्यंत वेगळी आहे. निसर्गातल्या अनेक रंगांनी वनस्पतीने सजवलेले रंग अगदी रंगपंचमीच्या लोकउत्सवाच्या सुरुवातीला खंडोबाच्या अंगावर उधळले जातात. जयाद्री खोऱ्यातील उंच डोंगर माथ्यावर असलेल्या खंडोबाचा खरा रंगपंचमी उत्सव साजरा होत असतो आणि या रंगात न्हालेला भाविक पुजारी भक्तगण गुरव कोळी गडशी आणि सर्व रंगमय होऊन जातात. खरं असं म्हटलं की रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा वेगळा, अशा ह्या देवाची ख्याती असलेल्या खंडेरायाचा सदैव सदानंदाचा येळकोट म्हणावा लागेल. मी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुणे.